नमस्कार, मी स्फ्रेज चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. होळी पौर्णिमा निमित्त दिग्रस येथे अनेक ठिकाणी होलिका दहन. गेल्या अनेक वर्षापासून मानाची होळी संबोधल्या जाणाऱ्या श्री शनेश्वर मंदिर जवळील होलटेकपुरा येथे भव्य दिव्य होलिका दहन झाले. होलिका दहनचा विधी संपताच अनेक भाविकांनी होळीचे पूजन केले. होळीचे महत्व जसजसे नागरिकांना समजू लागले तसतसा बदल होळीच्या सणाला प्राप्त झाला. झाडांचे महत्व लक्षात आल्याने 2 ते 3 दिवस पेटत राहणारी होळी काही तास तेवत ठेवण्यात येते. विशेष म्हणजे होळीचे पूजन करण्यास महिला सुद्धा दिग्रस शहरात येतात. होलटेक नंतर श्री घंटीबाबा मंदिर परिसरातील शहीद मनोहर उघडे यांच्या स्मारकासमोर सुद्धा होळीनिमित्त होलिका दहन करण्यात आले. या ठिकाणी सुद्धा अनेक भाविकांनी पूजन केले. त्याचप्रमाणे वाल्मिक नगर येथे व रामदेवजी बाबा मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात होलिका दहन झाले. एकंदरीतच शहरातील अनेक भागात होलिका दहन झाले. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेज चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.